हाँ बाबा बोल। अरे नंबर सेव आहे तुझा, बोल। पार्टी ना भेट ना, मग कधी देऊ? हो सगळ्यांना घेऊन। चालेल चालेल, हो चल बाय बाय। काय त्या चार्मिनी, तर तुला रातोरात कृषी स्टार बनवलं। हा हे फोन ते फोन, ते काय म्हणतात, नुसतं अभिनंदनाचा वर्षाव अँड ऑल। सगळ्यांना समजलंय ना, त्यामुळे सगळेच फोन करतात। सगळेच फोन करतात ते ठीक आहे, पण महत्वाच्या व्यक्तीचा फोन आलाय का नाही अजून? डायरेक्ट भेटायला जाणार आहेस तिला। म्हणजे? म्हणजे कोई जाने वाली तो होगी ना। कॉफी पी गप्प। अरे मला माहितीये तुला ना मला काही कळूच द्यायचं नाहीये, पण मी बघतीये तू ना हल्ली खूप बदललाय। खरंय, जिम केली ना एक्सरसाइज की बॉडी टोन होते, मसल स्ट्रॉंग होतात, मग माणूस बदलल्यासारखा वाटतो। अरे ए मी त्याच्याबद्दल नाही म्हणते। मग तुझा स्वभाव, तुझा थोडासा स्वभाव बदललाय, आणि हे असं कोणीतरी आपल्या आयुष्यात आल्याशिवाय होत नाही। असं काही नाहीये। ओ माय गॉड दादा, तू लाजतोयस। दादा सांग ना, सांग ना मला, कोण आहे ती? अगं कोणी नाहीये। हे बघ तू केवढा सॉफ्टली कोणी नाहीये म्हणालास, जर असं काही नसतं ना तर तू ओरडला असतास माझ्या अंगावर। तू असं काही करत नाहीयेस, आता तुला सांगावंच लागेल। असेल तेव्हा सांग। तू असून मला सांगत नाहीयेस हा दादा? ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस, मी बरोबर शोधून काढणार आहे तुझं काय चाललंय ते। कॉफी थंड होते ती गप्प पी। रमाची काय फडफडगिरी चालली आहे ना, ती पाहावीच लागणार आहे। कबूतराला कसा फास्ट टाकतात, तसा फास्ट टाकला होता पण फेल गेला। काल काय बोलले नाही पण आता सगळं खणून काढते की नाही बघा तुम्ही। अगं अशा वेळेस चांगलं चांगलं बोलावं ग, देवाचं नाव घ्यावं। आणि काय भाषा आहे तुझी, फडफडगिरी खणून काढते, काय काय बोलणं तुझं हे? माझ्या भाषेपेक्षा ना जरा रमाकडं लक्ष द्या, मला माहिती तिचं काय चाललंय ते। तुला काय माहिती एवढी? हे आई तू तुझं तुझं काम कर ना, कुठे या याडकडे लक्ष देते? डोकं भिरलेला पिस्या, काल पण स्वतःचं डोकं चालवून रामाच्या मागे गेली होती जासुसी करायला। काय 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 म्हणते तो? अग बोल की घडा घडा। अग काही नाही ग ते। आई 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 मी सांग नाही, काय ती महत्वाची गोष्ट सांगायची जोडून आजूबाजूच्या तुटत्या गोष्टी सांगत बस। काल ही रामाचा पाठलाग करत गेली होती, तिच्यावर संशय घेऊ। काय ग हे? अगं तुझ्या डोक्यामध्ये तिरपाकडे विचार असतातच, पण हे वागणं बरोबर आहे का? कधी उठायचं चालू पडायचं? अगं पोटात पोरे त्याचा तरी विचार करीत जा की जरा। हे माझ्यावर नको ओरडू, घरातली कोणीतरी जबाबदारी घेतलीच पाहिजे त्या रमाचा बिंग फोडायला। तू काय बोलतेस तुझं, तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय मला, तुम्हाला कोणाला कळत नाहीये, पण त्या रमाचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे बर का? काय ते पोरीच्या पाठीमागे लागले सारखी? पण मला कळत नाही तुम्ही का तिला पाठीशी घालता। कारण ती तुझ्यासारखी नाहीये, मी सांगायला नकोय, अख्खा गाव बोलते तिच्या गुणाबद्दल, वाड्यावर जा सगळेजण तिच्या गुणाची तारीफ करतायत। अगं गुणांबद्दल सगळेच बोलतील ग, पण ती बाहेर काय गुण उधळतीये ना हे सगळं मला माहिती, म्हणून मी बोलतीये। तिला रस्त्यावर आणण्यासाठी मला कुणाची भी मदत घ्यावी लागली ना तरी चाल। अगं ज्या बहिणीने तुझा संसार उभा केलाय तिला रस्त्यावर आणण्याची भाषा करतेस तू? हो मी आता ते करणारच आहे आणि ठरवलंय। आणि एक लक्षात ठेव, तू जे पण करायला जाशील ना त्याच्यामध्ये मी उभा। तुला काय करायचं ते तू कर, मला जे करायचं ते मी कर। तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी मला कळलं की तुझ्यामुळे रामाला त्रास होतोय त्या दिवशी तुला सासरी धाडून टाकते की नाही बघ। ए तू मला सासरी पाठवा नाही तर जंगलात पाठवा, त्या रमाचं बिंग फोडल्याशिवाय मी काय आता शांत बसणार, समजलं का? आई झाली पूजा? झाली। आज फारच लवकर झाली। अगं आज जरा गडबड आहे। का? आज काय विशेष आहे? अगं असं काय करतेस का? प्रतापला पुरस्कार जाहीर झालाय, आता त्याचं अभिनंदन करायला इतके लोक येतील। रमा आली का? अगं तिने कालच सांगितलं ना तिला उशीर होणार आहे आज यायला। हो का, बरं आता तू फोनवरती खेळत बसू नकोस, चल उठ लवकर आणि कामाला लाग। आणि रमा आली ना की तिला सांग काहीतरी गोड बनव। मी रमाला काहीतरी मस्त बनवायला सांगते। ठीक आहे, पण त्याआधी नाश्ता करून घे। अगं माझा कधीच झाला नाश्ता, मंजूने आणून दिला। बरं
मग चल उठ आता पटकन कामाला लागूया. चालेल. रमा हो सुमीला पाहिली का ग? अगं नाही ना, काय दिसलेच नाही. अगं इथं बसून तो भांडत होते, कुठं गेले देव जाणे. जाऊ दे ग, गेली तर. घरात कशी एकदम शांतता आहे, डोक्याला ताप नाही, घरात एकदम स्वर्ग असल्यासारखं वाटते. नाहीतर ती घरात असल्यावर तिची बडबड, भांडण्याचा आवाज, नाही तर खाण्याचा आवाज. तुला कळतंय का काय बोलतोयस तू? आई मला काय वाटतं माहितीये का, आपण आता एक काम करूया. तसं पण डोक्याला ताप होणार आहे आपल्या तिचा. मी जे जुन्ना फोन करतो म्हणतो आत्ताच्या आत्ता घेऊन जाते काय. असं करता येणार आहे का? बालपणासाठी आले आपल्या घरी. ती कुठं गेली असेल? दादा राया. अहो दादा राया, अभिनंदन. 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 इव्हेंट पार पडला ना, म्हणून आणलं तुमच्यासाठी. द्या आता, फेकून दिले तरी चालतील. द्या इथ. जाऊ द्या होते. तस बी काय ते फ्लावरचा बुके का काय असतो ते आणायला तेवढे पैसे बी नव्हते माझ्याकडं. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला रक्षाबंधनला पैसे दिले होते ना, ते तर कधीच संपले. म्हणून मग आपले येता येता रानातली फुलं तोडली आणि हा असा बुके केला होता तुमच्यासाठी. थँक्यू थँक्यू. तुम्ही एवढ्या सकाळीच इथे आलात? ते वाक करायलाच आली होती आणि जाता जाता वाडा दिसला, तेवढ्यात आठवलं माझं काम होत तुमच्याकडं. काय काम? अहो ते लई प्रायव्हेट काम आहे. ते म्हणतात ना लई महत्वाचं काम आहे, कॉन्फिडेंटल काम आहे. ते काम आहे माझं. काय? कॉन्फिडेंटल. अच्छा अच्छा, तुम्हाला प्रायव्हेट आणि कॉन्फिडेन्शियल म्हणायचंय का? हा तेच कॉन्फिडेंटल काम. पण तुम्हाला कसं सांगू ना, मला हेच कळत नाही. बर 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 बर, बोला बोला, तुम्ही बिंदास्त बोला. आता कस गावातल्या सगळ्या पोरींवर तुमचं कसं बारीक लक्ष असत, आहे ना? काय अहो, तुम्ही काय बोलताय? अहो म्हणजे तस नाही, तुम्ही गावातले महिला रक्षक नाही का? गावातल्या कुठल्या पोरी वाईट वळणाला जात असतील तेव्हा तुम्ही त्यांची वाट अडवता, आणि अगदीच कोणाचं पाऊल चुकीचं पडलं तर तेव्हा तुम्ही तिचे पाय खेचतात. 24 तास डोळ्यात तेल घालून असता. नाही तसं काही नाहीये. नाही कसं नाही, मला स्वतःला अनुभव आहे की आता जेव्हा मी मुंबईला पळून चालले होते तेव्हा तुम्हीच मला घरी सोडलं होतं ना, आणि ढवळाढवळ करून माझं लग्न बी लावून दिलं तुमच्या मित्रासंग. आता सगळं व्यवस्थित चाललंय ना, म्हणजे काळजी करण्याची गरज नाहीये ना? नाही आता मला एकीची लई काळजी वाटते. कोणाची? माझ्या बहिणीची, रमाची. रमाची? तुम्हाला रमाची का काळजी वाटते? अहो लक्षण हो, लक्षण लय विचित्र आहे तिची, आणि घरच्यांना अशी भुरळ पाडली तुम्हाला काय सांगू. नक्की काय केलंय त्यांनी, म्हणजे तसा तुम्हाला काही अनुभव आलाय का? अहो लई तगडा अनुभव आलाय मला तिचा. सकाळी उठली का बाहेर नट्टा फट्टा करूनच निघती, आणि रात्री यायचा तर तिचा पत्ताच नसतो, आणि अगदीच कधी लवकर आली परत नट्टा फट्टा करून देवळात जाऊन बसते. अहो कुणाच्याच लक्षात येत नाही. तुम्हाला सांगते छोटे मालक, मला इतकी लाज वाटायला लागली आहे ना. आम्ही आता ह्या अशा चांगल्या घरातल्या पोरी, ह्या असं वागावं का तिने? अहो भाऊराया, तुम्हाला एवढी घट्ट राखी बांधली ना, त्यामुळे आपलं नातं पण भावा बहिणीचं असं कसं घट्ट झालंय. म्हटलं आता तुम्हीच माझे भाऊराया, तुम्हालाच जाऊन सांगणार. दुसरं कोणाला जाऊन सांगणार आता मी पण आहे. खरंय खरंय, पण मी काय मदत करू तुमची? हे बघा, मदत म्हणजे काय, इथं वाड्यावर येते की नाही तेव्हा तुम्ही बारीक लक्ष ठेवून राहा तिच्यावर. आता तिची वाड्यावर यायची वेळ झाली तरी पण आली नाही. बघा जरा फोन लावून बघा तिला, कुठं आहे ती अजून विचारा बर. फोन? हा मग काय, विचारा जात तिला कुठं उंडारती येते. नाही ते एक काम करता का, तो व्हिडिओ कॉल असतो ना तो कॉल करा, म्हणजे आपल्याला कळल की ती नक्की कुठं उंडारती. कशाला उगाच. अहो लावा तुम्ही फोन, म्हणजे कळेल आपल्याला. लावा तुम्ही फोन. कुठे आहे तुमचा फोन? घ्या ना. ठीक आहे ठीक ठीक, इथंच आहे. हुसलत नाही, परत एकदा लावून बघा तर. बरं नाही, लागतच नाही. लागत नाही. तिला भीती वाटत असल
तर ती कुठं टाइमपास करते, कोणा बरोबर टाइमपास करते ना हे आपल्याला कळल म्हणून ती फोन उचलत असत. आणि ती कोणाबरोबर तरी ना गुलुगुलु करत असेल, हा म्हणून तिला एवढा वेळ लागत असेल इथे यायला. हा हा, असाच तिचा मनमानी कारोबार चाललाय दादा तिचा. काय माहित तिच्या मनात काय चाललंय ते. आणि तिनं इथे येण्यासाठी त्यानं मी तिथनं सोडलं पाहिजे ना तिला. तुम्ही अगं बस कर की आता, मी पोचले बी इथं. आणि तुझे जे काही चुकीचे बिनबुडाचे अंदाज बांधतेस ना ते बी पुरं कर आता. नाही आपलं, तू कधी आली, कुठपासून ऐकलं तू? मला एक सांग सुमे, तू इथं काय करतेस? मी मॉर्निंग वॉकला आले होते. हा बरोबर, मॉर्निंग वॉकला आले होते. काय अगं इकडनं जात होते तर भूक लागली, म्हटलं वाड्यावर काही खायला मिळतं की नाही पाहू. अगं सुमे, मग आपलं घर काय दुसऱ्या गावात नाहीये? तू जा आपल्या घरी जा. अगं पोटातल्या बाळाला भूक लागली होती आणि वाड्यावर त्याची मावशी छान छान खाऊ बनवते ना, छान छान प्लेट मध्ये तिला खायला देईल म्हणून मग मी इकडे आलते. हो की नाही रे डुग्गू, भूक लागली की नाही तुला? हो ना डुग्गू. हा डुग्गू, हा डुग्गू. अहो ऋतिक रोशनला त्याच्या घरचे डुग्गू म्हणतात. मला बी ऋतिक रोशनलाही आवडतो. मी पण माझ्या बाळाचं नाव डुग्गू ठेवणार आहे बघा. चांगलं नाव रमा, त्यांना आतमध्ये घेऊन आणि खाऊ घाल. त्यांच्या डुग्गूला भूक लागली असेल. हो पण छोटे मालक ती हो खूप प्रेमाने आणि हक्काने आल्यात त्यांच्या भावाकडे. हो ना, जा जा तू. मी येते आतमध्ये. बाई साहेब आणि ताई साहेब असते ना, त्यांना जाऊन भेटते. अहो मी आली असं कळलं ना त्यांना तर इतक्या खुश होतील म्हणून सांगते. येते आम्ही. बर येते. ताई साहेब, ओ बाई साहेब. लय छान दिसतात तुम्ही. नाही म्हणजे आता विचारायची पद्धत आहे म्हणून विचारते, कशा आहे तुम्ही? आम्ही बरे आहोत. तू कशी आहेस? तुझी तब्येत कशी आहे? आणि बाळ काय म्हणतंय? मी मस्त हो. आणि बाळ काय मस्त एन्जॉय करते. पाया पडते हो तुमच्या. अगं अगं असू दे असू दे, अशा परिस्थितीत वाकायचं नसतं. तू रमाला भेटायला आली असशील तर रमा अजून आव. छे छे, मी रमाला कुठं भेटायला आले? रमा तर रोजच मला घरी भेटते. हे मॉर्निंग वॉकला बाहेर पडले होते. माझ्या पोटातल्या बाळाला इतकी भूक लागली म्हणून काय सांगू, पण तेवढ्यात वाडा दिसला. म्हटलं दादारायाच्या घरी काही खायला मिळेल म्हणून आले इकडे. दादाराया? अहो दादाराया म्हणजे प्रताप दादा. अच्छा. आता ह्या रक्षाबंधनला त्यांना घट्ट राखी बांधली ना मी म्हणून दादाराया. अगं बरं झालं आलीस, हिला खूप भूक लागली, लवकर काहीतरी खायला कर. हा ए शक्यतो गरमच द्या तुम्ही. बरं ठीक आहे. मी काय म्हणते, रवा आणि पोहे हे असं काही करू नको. अग मला लय कंटाळा आलाय ग ते खाऊन खाऊन. एक काम कर, मस्त उत्तप्पा, डोसा, मेदूवडा आणि सँडविच मस्का मारू ना, घेऊन ये. बटाटा भजी, कांदा भजी, काय काय असेल ते घेऊन ये. आणि ग्लासभर मस्त ज्यूस पण आण, असेल ते सगळं घेऊन ये. मग जेवढं जमेल तेवढं घेऊन येते. हा ठीक, घेऊन ये. ताई साहेब पण काही म्हणा, तुमचे कपडे लय झाक असतात. नाही म्हणजे हे कपडे वापरून वापरून जुने झाले तर काय करता? त्याच फेकून देता का? ते कपड्यांवर भांडे मिळतात तसं काही घेतात तुम्ही? अगं तसं काही नाही, असे खूप ड्रेसेस आहेत माझ्याकडे. खरं सांगू का, मलाच प्रश्न पडलाय या ड्रेसेस चा, आता काय करू, कोणाला देऊ? अहो मी ऐकी, मला द्या. म्हणजे तुमची कोणाची हरकत नसेल तर मला द्या. चालेल, आत्ताच देते मी तुला. चला मी पण येते घ्यायला. नाही उगच, तुम्हाला कशाला त्रास नाही का? मला कसला त्रास, तुला येत असेल तर तूच ये, तुला जे आवडेल ना ते घेऊन जा. हा चला चला चल. बाय साहेब येते. हो हो चला ताई. आता काय सांगू तुला, नुसती हाप आपल्यासारखी करते बघ. मला तर भाई लाजच वाटते. अगं
खायला आली ती इथं. सकाळी उठली ताडकन वाढतच घुसली. कधी खायला न मिळालं गतच करते. अगं रमे, तुला माहित आहे ना यंगरट आहे ती स्वभावानं. कशाला उगाच त्रास करून घेते स्वतःला. पण वाईट तर वाटतच ना ग मंजू. रमे, अगं समद्या गावाला आणि बाईसाहेबांना समद्यांना माहित आहे ती कशी आहे ते. त्यामुळे ती कशी बी वागली ना तरी बाईसाहेब समजून घेतील तिला. अगं पण नको त्या गोष्टी बाईसाहेबांनी तरी कशाला समजून घ्यायच्या. आणि आता तिच्यामुळं बाईसाहेबांना आमच्या समद्यांविषयी तसं वाटायला लागलं. म्हणजे तू वेडी आहेस का? अगं ती कशी बी असली ना तरी बाईसाहेब छोटे मालक आणि ताईसाहेब समद्यांना माहिती आहे तू कशी आहेस. समद्यांचा तुझ्यावर लय इशू असे ग. आणि रमे, कोणी काय बी मनाला लावून घेणार नाही आणि तू बी मनाला लावून घेऊ नकोस. बरं चल, मला सांग तिला काय करून द्यायचंय खायला, मी तयारी करून देते. काय भारी दिसतोय ना मला. ताई, हा पण ड्रेस भारी दिसतोय ना. छान दिसतोय. हा ताई, तुम्ही दिलेले सगळे कपडे मला लय आवडले बर का. हे मी सगळे घेऊन जाते. चालेल. ताई, तुम्हाला विचारायचं होतं. बोल ना. तुम्ही ते ठेवलेलं मेकअपचं सामान आहे ना, त्यातले काही काही वस्तू मला लय आवडल्या, त्या पण मी घेऊन जाऊ का? अग नाही, म्हणजे मला माहिती तुम्ही काही नाही म्हणणारच नाही. मला ही शेड लय आवडती बर का. मी ही घेऊन जाते आणि ह्या दोन लिपस्टिक आहेत त्या पण घेऊन जाते. कसं आहे आहो ताई? आणि हे काय हो? ते मस्कारा आहे. हा का? हा तो पण मी घेऊन जाते. कसं आहे आहो, तुम्ही एकदा वापरलेली वस्तू परत परत वापरू नये. एवढे मोठे माणसं तुम्ही आणि तुम्ही एवढ्या प्रेमाचे आहेत ना, तुम्हाला काय सांगू आहो ताई. हे असे माणसं कायम भेटत राहावे मला तर. अहो ताई, ती तिकडची ती डबी आहे ना, ती गुलाबी, ती पण द्या ना. हा आणि त्याच्या बाजूला ते निळ्या रंगाचा हा काहीतरी दिसतंय ते पण घेऊन द्या. वा 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 वा, लय भारी हो ताई हे सगळं सामान. हा आणि तुमचं घर पण लय भारी आहे. थँक्यू. रमात करते अगं इथलं सगळं. तिला कसलं काय जमत होत? मीच तिला सगळं शिकवलं. अच्छा. हा ताई, हे सगळं सामान मी घेऊन जाते बर का. चालेल. ताई, एक पिशवी द्या मला. देते. हा झालं का ग सगळं बनवून? जी बाई सर. ह्या बाल्याच. अगं ये, तुला भूक लागली आहे ना. हा जाऊ काय. अगं ए रमे, हे पाहिलं का? अगं याला म्हणतात नशीब. अगं सुमे, हे काय आहे? अगं ताई साहेबांचं प्रेम आहे. मग घेतलं सगळं भरून. अगं सुमे, एवढं? हो ताई साहेब, तुम्ही तरी का असू दे. तसे हे ड्रेसेस मी कोणाला तरी देणार होते, तिला खूप आवडले म्हणून तिला दिले. हे रमे, मी सांगितलेली सगळी ऑर्डर पूर्ण केली आहे ना, बाकी काही ठेवलं नाही ना. सुमे, जेवढं जमलं तेवढं केलं. हरकत नाही. आता आज आली ना, आता आज थोडं दे. पुढच्या वेळी आली ना आणखी थोडं दे. ध्यान सँडविच आणि इकडे. अगं जरा सावकाश की. अगं हा. अगं बघत काय बसली, ज्यूस दे ना. मला लय आवडले बर का. ना म्हणजे माझ्या डुग्गूला लय आवडले. अगं होऊ दे, तिचं होऊ दे. अगं हळूहळू जरा सावकाश, ठसका लागेल अगं. हा. हरी. जी बाई सर. हिचं खाऊन झालं ना की हिला जरा घरापर्यंत सोडून ये. हा खूप सामान आहे आणि एवढं सामान अशा अवस्थेत उचलणं बरोबर नाही ना. अच्छा अच्छा, म्हणजे हे समजा ह्यांच्यासाठी काढलं होतं बाई. हो नाही हो, अहो ते कोणाला तरी देणारच होत्या. मग त्यांना म्हंटल मला द्या, मी वापरीन. आता त्यांनी एवढं प्रेमाने दिलंय तर मग मी वापरीन. अच्छा अच्छा अच्छा, नाही चालू दे. तुमचा नाश्ता झाला की सांगा, मी तुम्हाला सोडतो घरला. हा हा, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच. मग मी येते थोड्या वेळ. बाहेर थांबू का? बाहेर थांबतो. हे रमे, अगं इडली दे ना. अगं सुमे, आता बास झालं. हा अगं दे ना सुमे. नाही म्हणजे मला वाटलं होत हो की मला एवढं सगळं जाईल, पण सँडविच मुळे माझं पोटच भरलं. माझ्यामुळं तुमचा पण सगळ्यांचा नाश्ता राहिला असेल ना. अगं नाही नाही ठीक आहे. हा मी येते बर का.
रमा पुढच्या वेळेला आली ना की याला जरा मस्त मक्खन लावून दे बर का, भारी चव लागेल. आता काय नेहमीच येत जात राहणार मी इथं, म्हणजे मॉर्निंग वॉकला जाणार तर मग माझ्या डुग्गूला आणि मला भूक लागली का मग इथेच येत जाईल. बाईसाहेब चालेल ना तुम्हाला? अगं तुला हवं तेव्हा येत जा, हं संकोच करू नकोस. चला मी निघू का आता? नाही मी येतेच आता. ताईसाहेब येते हा दादराया. बर येते मी, ज्यूस राहिलाच पिते हा थोडा. अगं सावकाश सावकाश येते हा येते. बाईसाहेब मी आलेच तिला सोड. काय सुंदर गुलाबाचं फुले होते पाहिलं का? का आता ती कुंडी मी उचलायची का? नाही पुढच्या वेळेला बाईसाहेबांना विचारल तवा घेऊन जाईल. नशीब माझं नाही विचारलं ते. आता अजून काय दिसायच्यात? निघा चला निघा. हा चालेल. ए रमे येते बर का मी? चलो. ही अजून थांबली ना तर समजा धुऊन नाही. बरं चाललंय तुमचं, बरं चाललंय. तू इथं लोकांकडून लाद्या काय धुवून घेते, तुझी ती भन हे समजा असं धुवून जाते. वा वा शेवटी काय बाईसाहेबांच्या मर्जीतली माणसं. मज्जाच मज्जा.